नमस्कार, मी आनंद पिंपळकर, आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. आज रामनवमी आणि त्यानिमित्त आपण सर्वांना रामनवमीच्या अखंड अनंत शुभेच्छा. सेतू बांधण्याचं काम चाललेलं होतं आणि अर्थातच सगळेजण आपापल्या परीने तो रामसेतू त्या रामेश्वरमपासून श्री म्हणजे रावणाच्या त्या लंकेपर्यंत टाकत होते. वानर सेना फार मोठ्या प्रमाणात काम करत होती, मोठमोठे दगड आणून टाकत होती. त्याच वेळेस एक तिथे छोटीशी खार त्या समुद्राच्या पाण्यात जायची, स्वतःला ओलं करायची, तिथल्या वाळूमध्ये अंग बुडवायची आणि ते वाळूचं अंग त्या सेतूत चटकायची. आता हे सगळं चालत असताना तिची लुडबुड खूप चालली होती, त्यामुळं हनुमानाने ते बघितलं आणि हनुमान तिला ओरडले, अगं तू सारखी मध्ये मध्ये येऊ नको, नाही तर आमच्या पायात आलीस तर चिरडून मरशील. तिचं मन खट्टू झालं, ती जाऊन लांब बसली. त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांनी तिला ते पाहिलेलं होतं, तिचं काम ते पाहत होते. आणि मग ते तिच्या जवळ गेले आणि तिला हातात घेतलं आणि खारुताईला विचारलं, काय झालं खारुताई? खारुताई म्हटले, अहो बघा ना, मी या रामसेतूसाठी मदत करते परंतु हे मला करू देत नाही, मला तर वाटलं तुमचं लक्ष नाही देवा. तेव्हा प्रभू म्हणाले की माझं प्रत्येक गोष्टीकडं लक्ष असतं. जगामध्ये कोण काय करतं, कोण कसं वागतं, याच्यावर माझं लक्ष असतं. छोट्या छोट्या जीवावर पण माझं लक्ष असतं. खारुताई, तुम्ही जी मगासपासून मदत करताय ना रामसेतूसाठी, तुम्ही ते अंग झटकताय ना, ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आणि तुम्ही ह्याची का काळजी करता की तुमचं काम छोटं आहे? काम छोटं आणि मोठं कधीच नसतं. तुम्ही जे करता आणि त्यामागची भावना ही खूप मोठी आहे. ती खारुताईची मदत माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रानं त्या खारुताईच्या पाठीवरनं ही तीन बोटं फिरवली. त्याबरोबर त्या मातीचे ते जे तीन वण होते ते त्याच्या खारुताईच्या पाठीवर उमटले. आणि आजही खारुताईच्या पाठीवर आपल्याला ते प्रभू रामचंद्रांची तीन बोटं दिसतात. तर यातनं काय लक्षात आलं की कोणतंही काम छोटं नाही, प्रत्येक काम हे परमेश्वराधीन आहे, परमेश्वराच्या इच्छेने होतं. आणि जो कोणी काम करतो, काय करतो, कसं करतो, त्यावरती परमेश्वराची नजर असते. तुम्हाला हे कसं वाटलं मला जरूर सांगा, कॉमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहून पाठवा. आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज लाईक करा आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार.